नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतोय इयत्ता 9वीचं सेतू अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम बघतोय। सेतू अभ्यासक्रमामधला दिवस पहिला आपण बघतोय इयत्ता 9वीचा। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो, जवळपास पहिला दुसरा तिसरा इथून पुढे आपण सगळे दिवस आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले, त्या लिंकवरती जा आणि त्या लिंकवर क्लिक करून ठेवा। त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आत्ताची ही व्हिडिओ पाहायला मिळेल। या व्हिडिओसोबत आपण पुढे ज्या ज्या व्हिडिओ अपलोड करणार आहोत, 49 व्हिडिओ आहेत, त्या सगळ्या 45 व्हिडिओ त्याच एका लिंकवर अपलोड होतील ऑटोमॅटिकली। ती लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। ओके, तर आता आपण आपल्या मुद्द्याला सुरू करू, पण सुरू करण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बघा, या ठिकाणी आपण संख्यांच्या जगात आपल्याला जायचं आहे। आता आपण पृथ्वीवर आहोत, आपण आपल्या जगात आहोत, आता आपल्याला संख्यांच्या जगात जायचं आहे। आता ही एक रेषा आहे आणि ज्यावेळेस मी या रेषावरती संख्या देतो लिहितो त्यावेळेस ती संख्या रेषा असते। ओके, आता आपल्याला संख्यांचे वेगवेगळे प्रकार बघायचे आहेत। तसेच नैसर्गिक संख्या, पूर्ण पूर्णांक संख्या आहेत, त्या आपण दुसऱ्या दिवसामध्ये बघणार आहोत। इथं बघा, समसंख्या सगळ्यांनाच माहिती आहे, समसंख्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती। कोणत्या संख्या समसंख्या? ज्या संख्या दोनाच्या पाड्यात येतात, ज्या संख्येला दोनाने भाग जातो त्या समसंख्या। म्हणजे कुठल्या? बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चौकाट, डड अशा भरपूर अनंत खूप दूरपर्यंत जातील, आपल्याला दिसणार पण नाही एवढ्या लांबपर्यंत जातील। आपण मस्त मस्त आपले केस पांढरे होतील, ओके, पण त्या संख्या काय संपणार नाही। पुढचा मुद्दा आहे विषम संख्या। विषम संख्या म्हणजे उलट, ज्या संख्यांना दोनाने भाग जात नाही त्या विषम संख्या। मग त्याची सुरुवात एकपासून होते, एक आहे, तीन आहे, चार नंतर पाच आहे, सहा नंतर सात आहे, आठ नंतर नऊ आहे, .. एवढ्या सगळ्या। आता विभाज्य आणि विभाजक संख्या म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, जर विभाज्य आणि विभाजक मधला संख्या काय, की जेव्हा भागाकार शून्य होतो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संख्येने एका दुसऱ्या संख्येला भाग लावता आणि भागाकार शून्य येतो, त्यावेळेस जो तुमचा भाज्याला विभाजक म्हणतो आपण, त्यावेळेस कशाला भाज्याला काय म्हणतो आपण? विभाज्य म्हणतो। उदाहरणार्थ समजा जर तुम्ही 12/4 केलं तर तुम्हाला उत्तर काय मिळणार? 0। इथे काय असणार? 12 जी आहे ती तुमची विभाज्य, काय असते? 12 जी आहे ती तुमची विभाज्य, कारण तुम्ही 12 भाग लावलाय, 12 भाग जातो 4 त्यावेळेस उत्तर 0 येतं आणि यावेळेस तुमचा जो 12 जो आहे तो विभाज्य होतो। ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही विभाजक याच्या उलट आहे, 12 ज्यावेळेस तुम्ही 4 भाग लावता तेव्हा बाकी 0 येतं, म्हणजे तुमचा 4 जो आहे तो काय? विभाजक आहे, विभाजक। ओके, म्हणजे विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय? 12/4 केल्यावर ज्यावेळेस 0 बाकी येतं, 0 आलंच पाहिजे तरच 12 विभाज्य होणार आणि 4 काय होणार? विभाजक। तसं 12 विभाजक भरपूर आहेत, म्हणजे विभाजक 12 विभाजक म्हणजे काय? 12 ज्या ज्या संख्याने पूर्ण भाग जातो ते 12 विभाजक। 12 एकाने पूर्ण भाग जातो म्हणून 1/12 विभाजक, 12 दोनाने पण भाग जातो म्हणून 2/12 विभाजक होईल, 12 3 पूर्ण भाग जातो 3/12 विभाजक होईल, 4 तर आहेच, 6 पण आहे कारण 6 पाड्यात, आणि 12 स्वतः त्याचा विभाजक आहे। आता मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे काय? बघा, नीट सांगतो, अशा संख्या की ज्या संख्यांना दोन संख्यांनी भाग जातो, लक्षात घ्या, एक नाही दोन। कुठल्या दोन? एक तर ती स्वतः आणि दुसरी म्हणजे एक, अशा दोन संख्याने ज्या संख्यांना भाग जातो त्याला म्हणतात मूळ संख्या। समजून घ्या, किती संख्यांनी? दोन। आता एकाचा जर तुम्ही विचार केला तर एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो, ती म्हणजे एक, एकाला दोन संख्येने नाही भाग जात, एकाच संख्येने, म्हणून तिला मूळ संख्या म्हणत नाही। मग दोन ही मूळ संख्या आहे कारण दोनाला कशाने भाग जातो? एकाने पण जातो आणि दोनाने पण जातो। ओके, त्याच्यानंतर तीन मूळ संख्या, तीनाला एकाने आणि तीनाने भाग जातो। त्यानंतर चार मूळ संख्या नाही, चाराला एकाने भाग जातो, दोनाने पण भाग जातो आणि चाराने पण, अशा तीन संख्यांनी भाग जातो म्हणून चार मूळ संख्या नाही। पाच आहे कारण पाचाला फक्त एकाने आणि पाचाने। सहा मूळ संख्या नाही, सहाला एकाने जातो भाग, दोनाच्या पाड्यात 6 येतात, 3 पाड्यात 6 येतात आणि 6 पाड्यात 6, अशा 4 संख्यांनी भाग जातो म्हणून 6 नाही। 7 आहे, 9 आहे, 9 नाही कारण 9 एकाने जातो, 3 जातो भाग, 9 3 एकाने, 3 आणि 9 अशा तीन संख्यांनी भाग जातो म्हणून 9
मूळ संख्या नाही, 11 आहे, 13 आहे, डॉट डॉट डॉट, बऱ्याचशा अनंत अशा मूळ संख्या असतील. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्यांच्या उलट, ज्या संख्यांना दोनपेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. किती? दोनपेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो त्या संख्या संयुक्त संख्या. उदाहरणार्थ दोन तर नाही आहे, एक पण संयुक्त नाही, कारण एकाला फक्त एकाने संख्येने भाग जातो. ओके, मग दोन तर नाही आहे, तीन पण नाही आहे, चार ही संयुक्त संख्या, त्याच्यानंतर पाच सहा संयुक्त संख्या, आठ संयुक्त संख्या आहे, नऊ संयुक्त संख्या आहे, दहा आहे, बारा आहे, चौदा आहे, या सगळ्या संयुक्त संख्या आहे, की या संख्यांना दोनपेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. ठीक आहे. आता जगामध्ये जेवढ्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. एक तर ती मूळ संख्या असेल किंवा ती संयुक्त संख्या असेल. बरं का? जगामध्ये एकतर असणाऱ्या सगळ्या नैसर्गिक संख्या त्याच्यातली एकतर ती मूळ संख्या असणार किंवा संयुक्त, दोघांपैकी काहीतरी एक असणार. पण एकचा जर विचार केला तर एक जी आहे ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त पण नाही. जगात, संपूर्ण जगामध्ये आपली एक ही संख्या, एक ही संख्या अशी आहे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. लक्षात घ्या, प्रश्न येऊ शकतो भविष्यात ज्यावेळेस तुम्ही पुढे मोठ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाल, बँकांच्या परीक्षा असतील, कुठल्याही परीक्षा असतील, ओके, तिथं हा प्रश्न येऊ शकतो स्पर्धा परीक्षेला, एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मूळ संख्यांच्या बाबतीत जगात जितक्या काही मूळ संख्या त्या सगळ्या विषम आहेत. कशा आहेत? सगळ्या विषम, म्हणजे त्यांना दोनने भाग जात नाही. फक्त एकच संख्या जगात अशी आहे की ती सम आहे आणि मूळ आहे. दोन, दोन ही एकमेव संख्या आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. बाकी सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहे. फक्त दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे. दोन ही अशी एकमेव संख्या आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. ओके, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट मित्रांनो नीट समजून घ्यायच्यात, इम्पॉर्टंट आहेत. या नाही समजल्या आयुष्य एकदम बेकार आहे. ओके, सो आता प्रश्नांची उत्तरं. 1 ते 25 मधील समसंख्या लिहा, एकदम सोप्पा, दोनाच्या पाण्यात लिहा, अख्खा दोनाचा पाडा लिहा ना. 2 एके 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौकाट, 2 पंचे 10, 2 सक 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. ओके, त्यानंतर 22 पण आहे आणि 24 सुद्धा आहे. 1 ते 25 मधल्या समसंख्या, एकदम सोप्पा प्रश्न है. सवाल ऐसा सवाल आया तो हम आउट ऑफ मार्क मिला के रहेंगे. ओके, दुसरा 25 ते 50 मधल्या विषम संख्या, सम झाल्या तर विषम लिहा, ज्यांना दोनांनी भाग जात नाही. 25 नंतर 26 सम आहे, 27, 28 29, 30 31, 32 33, 34 35, नंतर 36 37 आला, 39, 41, 41 नंतर 43, 43 नंतर 45, 46 47, आणि नंतर आला 49. लिहिल्या बाबा आम्ही 25 ते 50 मधल्या विषम संख्या लिहिल्या. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड सिम्पल क्वेश्चन. ओके, पुढचा मुद्दा, सम व मूळ आहे अशी संख्या कुठली? अरे मगाशी तर बघितलं ना, दोन ही एकमेव सम आणि मूळ संख्या आहे. मग इथं उत्तर तुमचं काय येणार? दोन. दोन ही अशी संख्या एकटी आहे की जी सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. आता बघा, 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? किती आहेत रे बाबा? चला लिहा तरी. पहिली मूळ संख्या 2. ओके, 2 नंतर 3, नंतर 5, नंतर 7, नंतर 8 9, नाही 11 आहे, नंतर 13, नंतर 17, मग 19, 19 नंतर आली 23, 23 नंतर आली किती? 25 26 27 28, 29 आली, 29 नंतर 31, 32 33, 34 35 36 37 आली, पण 31 नंतर 32 33 34 35 36 37 आली. या 37 नंतर 41 येईल आपली. ओके, 41 नंतर 43 आहे जी मूळ संख्या आहे. 43 नंतर 47 एक मूळ संख्या आहे. 47 नंतर 53 एक मूळ संख्या आहे. मी जरा व्यवस्थित चेक करतो. हा, त्यानंतर 53 आहे. नंतर आपल्याकडे 59 एक मूळ संख्या आहे. 59 नंतर 61 आहे. 61 नंतर माझ्या माहितीनुसार 67 असली पाहिजे. ठीक आहे, 67 नंतर 71 आहे, नंतर 73 आहे, 71 73, नंतर 79 आहे, 79 आहे, नंतर मला वाटतं आहे 83 आहे, 89 आहे आणि 97 आहे. 83 आहे, 89 आहे आणि 97 आहे. 83 आहे, 89 आहे आणि 97 आहे. एकूण किती झाल्या या संख्या बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. किती संख्या आहेत एकूण? 25 संख्या आहेत. या सगळ्या संख्या किती झाल्या? एकूण
पंचवीस संख्या, ठीक आहे, एकूण पंचवीस संख्या आहेत, मूळ संख्या म्हणजे एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत. ओके, आता पुढचा पाचवा प्रश्न सोपा आहे. चोवीस चे सर्व विभाजक म्हणजे चोवीस ला ज्या ज्या संख्याने भाग जाऊ शकतो त्या. चोवीस ला कोणी कोणी भाग जाऊ शकतो? चोवीस ला एकाने भाग जाऊ शकतो, दोनाच्या पाड्यात येतात चोवीस, बरं ना, दोनाने भाग जाऊ शकतो. तीन आठ चोवीस तीनाच्या पाड्यात येतात, चाराच्या पाड्या चारच्या पाड्यामध्ये पण येतात, चार सक चोवीस, पाचाच्या नाही सहाच्या पाड्यामध्ये साई चौक चोवीस, परत आठच्या पाड्यामध्ये येतात आठ त्रिक चोवीस, बाराच्या पाड्यात बारा दोन चोवीस आणि चोवीस एक चोवीस. हे सगळे चोवीसचे काय झाले बाबा? विभाजक झाले. चोवीसचे सगळे हे विभाजक म्हणजे या सगळ्या संख्यांनी चोवीसला भाग जाऊ शकतो. एकोणीसवा प्रश्न, एकोणीसचे विभाजक लिहा आणि एकोणीस ही मूळ संख्या आहे की नाही, मूळ संख्या आहे की संयुक्त संख्या आहे ते ठरवा. आता याचे जे विभाजक आहेत, विभाजक आपण म्हणू चाललो विभाजक, एकोणीसचे विभाजक काय झाले? एकोणीस कितीच्या पाड्यात येतात? एकतर एकाच्या पाड्यात एकोणीस येतात आणि एकोणीसच्या पाड्यात, बाकी कुठल्याच पाड्यात, म्हणजे एकाने एकोणीसला भाग जाईल आणि एकोणीसने स्वतः भाग जाईल, बाकी कोणी भाग जातो का? नाही, फक्त एकाने आणि एकोणीसनेच एकोणीसला भाग जाणार, बाकी कुणीच भाग जाणार नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की ही कुठली संख्या? मूळ संख्या झाली. ही संयुक्त संख्या नाही, मूळ संख्या, कारण हिला दोनच संख्यांनी भाग जातो. पुढचा प्रश्न आहे, सातने विभाज्य असणाऱ्या तीन संख्या, म्हणजे तीन संख्या अशा लिहा की ज्या सातने विभाज्य आहेत, म्हणजे ज्या तीन संख्यांना सातने भाग जाईल. सातने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या? एक तर सात एके सात येईल, सात दोन चौदा पण येईल, सात्रिक एकवीस पण येईल, सात चौक अठ्ठावीस येईल, सता पाचा पस्तीस येतील, सात चकून बेचाळीस येतील, साती साती एकोणपन्नास. पाहिजे तेवढ्या लिहा, मी फक्त पाहिजे तितक्या लिहा. याच्यातला कुठलाही तीन लिहा किंवा अजून पुढे जातील, भरपूर संख्या तुम्हाला मिळतील, अनंत संख्या मिळतील की ज्या संख्या साताच्या पट्टीमध्ये येतील. मी थोडासा बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहील फोटोच्या स्वरूपामध्ये. ओके, यस, हां. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, यात काही वादच नाही. आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणखी इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर प्लीज क्लिक करून ठेवा, कारण त्या लिंकवर तुम्हाला काय मिळेल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता ही व्हिडिओ तर त्या लिंकवर तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचबरोबर पुढची जी व्हिडिओ आहे ती आपण लवकरच अपलोड करतोय आणि ती पुढची जी अपलोड होणारी जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओसुद्धा त्याच लिंकवरती अपडेट होत जाईल. पुढच्या सगळ्या व्हिडिओ ज्या ज्या मी सेतू अभ्यासक्रमाशी संदर्भात ज्या व्हिडिओ मी अपलोड करत जाणार आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, त्या सगळ्या व्हिडिओ त्या या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरती तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, आणि त्याचबरोबर बोर्डानं सेतू अभ्यासक्रमाची जी पी डी एफ फाईल आहे ती पी डी एफ फाईलसुद्धा आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे, तर ती पी डी एफ फाईलसुद्धा तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली मी जी लिंक दिली त्याच लिंकवर क्लिक करून तुम्हाला ती नववीची सेतू अभ्यासक्रमाची गणित भागाची गणिताची भाग एक आणि दोनची एकच आहे पी डी एफ फाईल, ती पी डी एफ फाईल तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आणि दररोज संध्याकाळी मित्रांनो, यावेळेस म्हणजे दररोज संध्याकाळी साधारणतः 5 वाजता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती इयत्ता 9वीसाठीच्या व्हिडिओ जे आहे ते अपलोड करत असतो, तर दररोज संध्याकाळी 5 वाजता तुम्ही बघा त्या व्हिडिओ जी आपण अपलोड करतो इयत्ता 9वीसाठी, ती 9वीसाठीची व्हिडिओ सेतू अभ्यासक्रमाची सुद्धा असू शकते किंवा इतर तुमचा रेग्युलर अभ्यासक्रम आहे त्याच्याशी रिलेटेड पण व्हिडिओ असू शकते, पण दररोज संध्याकाळी 5 वाजता आपल्या चॅनलवरती तुम्ही लाईव्ह या आणि दररोज संध्याकाळी 5 वाजता इयत्ता 9वीचा अभ्यास, गणिताची व्हिडिओ असेल किंवा इतर विषयांच्या पण व्हिडिओ असतील, सेतू अभ्यासक्रमाच्या पण असू शकतात किंवा इतर रेग्युलर अभ्यासक्रमाच्या पण, दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण खास 9वीसाठी व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत असतो, कधी लाईव्ह असतात कधी प्रीमियमी असतात, तर दररोज संध्याकाळी 5 वाजता या. ठीक आहे, परंतु प्लीज या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून ठेवा आणि ती पहा, त्या लिंकवरती जाऊन पी डी एफ फाईल पण मिळेल आणि इतर बाकीच्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.